येत्या 6 महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लक्षवेधी कायापालट होईल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे। केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते। मुंबई आणि कोल्हापूरचं पालकमंत्रीपद असल्यामुळे जिल्ह्यात संपर्क थोडा कमी झालाय, पण माझं सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे। 3-3 मंत्री या जिल्ह्यात आहेत, त्यांच्या सहकार्याने येत्या 6 महिन्यात जिल्ह्याचा पूर्ण कायापालट होईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला। गोष्ट अशी आहे की आपण बघितलेलं आहे की सध्या राज्यमंत्री नाही आहे, तरी पण अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी ही आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर सोपवली। याचं कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, शिंदे साहेब माझ्यावर किती विश्वास ठेवतात आपण बघितलेलं आहे, आणि त्याच्यामुळे हा जो काय विश्वास आहे वरिष्ठांचा आणि त्यांचा जो पाठिंबा आहे त्याचा वापर शेवटी आपल्या जिल्ह्यासाठीच झाला पाहिजे, आणि ते सगळं शेकअप होत आहे। आत्ताच घोषणा करणं म्हणजे मग त्याच्यामधून वेगळे अर्थ निघतात। तुम्ही बघाल की मी तुम्हाला सांगितले 7 ते 8 महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसण्याइतपत बदल दिसेल एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो। सिंधुदुर्ग जिल्हा हा खूप पुढे गेलेला असेल आणि याच्यावर सगळ्यांचं एकमत आहे की जिल्ह्याला आता आपल्याला ताकद दिली पाहिजे, आणि परत 3-3 मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये। त्या ठिकाणी आपले चव्हाण साहेब आहेत, मी आहे, उदय सामंत आहे, आणि तिघेजण ते इथेच राहतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात। त्याच्यामुळे प्रत्येकाने आपली ताकद वापरली पाहिजे।